बारामतीमधल्या शरद पवार साहेबांच्या वास्तुसंग्रहालयामध्ये मी या ठिकाणी आहे आणि वेगवेगळ्या कलाकृती मी तुम्हाला या निमित्ताने दाखवतो आहे तुम्ही हे कधी बघितलं नसेल म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा स्टेच्यू या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघितलं ना तर मी बाजूला थांबलो होतो था। तर मला असं वाटत होतं की पवार पवारसाहेब माझ्याशी बोलत आहेत चव्हाणसाहेब माझ्याशी बोलत आहेत इतका सुरेख भाव या चेहऱ्यावर या स्टॅचूच्या बनवण्यात आलेला आहे हुबे हुबेहूब दोन्ही महाराष्ट्रातले महाराष्ट्राचा जो अभिमान आहे हे दोन्ही माणसं महाराष्ट्राचा अभिमान आहेत आणि या अभिमानाला प्रत्यक्षात उतरण्याच उतरवण्यामध्ये कलाकारांनी कुठलीही कसर सोडलेली नाही आहे खूप छान अप्रतिम अशी ही स्टेच्यू दोन्ही म्हणत आलेले आहेत इकडं जर तुम्ही पाहिलं तर हे मला आत्ता सांगत होते इथले काका की का कशा पद्धतीनं वेगवेगळे नाणी आहेत सोन्याची नाणी आहेत जी साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली आहेत तुम्ही इकडलं खाली जर बघितलं तर हे चांदी वेगवेगळ्या देशामधली नाणी आहेत वर बघितलं तर ही सोन्याची नाणी आहेत ती पण वेगळ्या देशातली आहेत त्याच्यानंतर खाली बघितलं तर ती तीसुद्धा नाणी जुने पुरातन काळातली जुनी नाणी आहेत चांदीची सोन्याची या स्वरूपातली इकडं जर बघितलं तर हे वेगळं परदेशामधले वेगवेगळे नाणे आहेत की जी त्या त्या देशामधल्या संस्कृतीचं आणि त्या त्या देशामधल्या देशा निर्मितीचं एक उत्तम उदाहरण आहे आ, वर 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 पण आपण वेगवेगळ्या कलाकृती पाहू शकतो इकडं मी तुम्हाला तुम्हाला मला न्यायचं आहे विशेष करून की एकशे पन्नास रुपयापासून शंभर रुपयापासून जी नाणी आत्ता येणार आहेत किंवा भविष्यातली येऊ शकतात अशा अशी सगळी नाणी या ठिकाणी आहेत ही हे ह्या सगळ्या भेटवस्तू आहेत आप साहेबांप्रती प्रेम व्यक्त करणार कर, करणारं हे सगळं दालन आहे आणि या वास्तुसंग्रहाला तुम्ही एकदा नक्की भेट द्यावी असं मला वाटतं इकडच्या भागात मी तुम्हाला नेतो परत खाली या या साईडला की आ, कशा पद्धतीनं सगळं केलेलं आहे हे सगळे पत् या ठिकाणी काही पत्र पण आहेत इथं लता मंगेशकर यांचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टीचा वेगवेगळा उल्लेख केलेला आहे दिवाळी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदर्भातलं ते मला पत्र दिसतंय असे अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत तुम्ही जेव्हा बारामतीला याल तेव्हा या सगळ्या म्युझियमला इथल्या सौंदर्याला नक्की भेट द्याल असं मला वाटतं आज इथं थांबतो उद्या नव्या विषयासह नवीन काहीतरी पाहूया बारामतीमध्ये